वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्पर्धा परीक्षासाठी आर्थिक पिळवणूक होत असून ती बंद करावी या व इतर मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात विभागीय प्रवक्ता डॉ धर्मराज चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे, महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, युवा जिल्हाध्यक्ष महासचिव आवडाजी ढवळे, संघरत्न गायकवाड, दिलीप मोरे, सहजराव पंडित, आकाश गायकवाड, संदीप खाडे, अनिल औचार, सविता सोनटक्के आदी सहभागी झाले होते। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे शासनाकडून विद्यार्थ्यांची जी काय लूट चालू आहे, या मागच्या तलाठी भरतीमध्ये विद्यार्थ्याकडून 900 रुपये फीस आकारल्या गेलेली आहे आणि लाखांना फॉर्म वसूल केल्या गेलेल्या या सरकारने, त्यामध्ये 109 कोटी रुपये आतापर्यंतचा बजेट आलेला आहे। 109 कोटी रुपये या महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्याकडून या सरकारनं हिसकावून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर वन विभागाची जी परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये बी विद्यार्थ्याकडून बरेचसे पैसे आकारण्याचं काम या शासनाने केलेलं आहे आणि त्या वन विभागाचा पेपर या ठिकाणी फुटला, यामध्ये विद्यार्थ्यांचा कुठलाही दोष नसताना विद्यार्थ्यांकडून मानसिकदृष्ट्या या सरकार त्रास देण्याचं काम करत आहे। पेपर फोडणाऱ्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आहे। प्लस या विद्यार्थ्याने दिलेली परीक्षा परत होईल की नाही हे बी चिंतेजनक बाब आहे। या ठिकाणी आम्हाला युवक आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलनाचे आदेश आले होते। आम्ही आज परभणी जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी धरणा आयोजित केलेला आहे आणि